मागील अध्यायात आचाराचे महत्त्व वर्णन केल्यानंतर एक साधू सज्जन महाराजांना शंका विचारू लावले. आम्ही शुद्ध अंतःकरणाने पवित्र वर्तनाने वागत असलो तरी सामान्य लोकांवर त्याचा प्रभाव पडत नाही. ज्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारची प्रलोभने आहेत तिकडे लोकांची वृत्ती सहज वळते. कधी कधी खूप मेहनत घेऊनही आंब्याची झाडे तग धरत नाहीत, परंतु एक पाऊस पडताच गवत मात्र भराभरा वाढू लागते. त्या पद्धतीने दुष्टवृत्ती आणि दुष्कर्म इकडे लोक आकर्षित होतात. यासाठी काय करावे? का शासनकर्त्यांना सांगून कायदा करावा आणि दंड देऊन लोकांना सुधारावयाचा प्रयत्न करावा याविषयी कृपया मार्गदर्शन करावे. यावर महाराज म्हणतात, संताजी सज्जन हे प्रेमाने आपुलकीने सर्वांशी बोलत असतात, त्यांना आपले विचार पटवून सांगत असतात. अशा प्रकारे आपल्या भल्यासाठी सांगितलेला बोध एकदा लोकांना पटला की ते अशा साधूंचे पाय जन्मभर सोडत नाहीत, त्यांचा उद्देश कायम लक्षात ठेवतात. पूर्वीच्या काळी अशा प्रकारे साधू संत गावोगावी नित्य नेमाने निर्मळ अंतःकरणाने भल्या पहाटे अलगचा गजर करत आणि कथा कीर्तने सप्ताह या योगे लोकांच्या भाषेत त्यांच्याशी संवाद साधत. केवळ अंतःकरण नाही तर त्यांचे राहणीमानही टापटिपीचे होते. अर्थातच लोकही या साधू संतांचे उपदेश ऐकून त्याचा लाभ घेत त्यांच्या उपदेशानुसार वागल्यास आपले दुःख निवारण होईल आणि शेवटी आपल्याला स्वर्गसुखाची प्राप्ती होईल असे त्यांना वाटत होते. त्यामुळे लोक सन्मार्गाने वागत होते. अशा वेळी काही मूर्ख लोक त्यांच्या हृदयात मात्र परिवर्तन होत नव्हते किंवा परिवर्तन होत नाही अशा लोकांसाठीच राजनीतीचा कायद्याचा आधार घेऊन सामदाम दंड भेद ही नीती वापरून नियम करावेत आणि कायद्याचा भंग झाल्यास शासन करावे. परंतु हे करण्या अगोदर राजा हा विष्णूचा अंश आहे हा प्रचार करणे आवश्यक आहे. असे होईल तरच राजसत्ता आणि त्याचे कायदे लोक पाळतील. प्रचाराने दगडाचाही देव होतो. काही ढोंगी लोक आपण किती सज्जन आहोत याचा देखावा प्रचारानेच निर्माण करतात. सध्याच्या या तंत्रज्ञानाच्या युगात आपल्या हातातील मोबाईल आणि घरातील TV यांचे बटन दाबताच माहिती व ज्ञान मिळते हे खरे आहे, परंतु त्यापेक्षाही जास्त जाहिरातीच आपल्या समोर येतात. हा जमाना जाहिरातीचा आहे. आपण स्वतःला कसे सादर करतो? एखाद्याचा माल कमी प्रतीचा असला तरी जाहिरातीमध्ये त्याचा दर्जा अत्युच्च कोटीचा दाखवतात, म्हणजे जाहिरात अत्युच्च कोटीची करतात. हेही एक प्रचार तंत्रच आहे. जे दुराचारी लोक असतात, ढोंगे असतात, ते स्वतःचा मोठेपणा सिद्ध करण्यासाठी साधू सज्जनांना दुराचारी ठरवतात. गावातील चांगल्या रूढी परंपरा किंवा नियम हे हानिकारक आहेत, आपले स्वातंत्र्य हिरावून घेणारे आहेत असा प्रचार करतात. पर्यायी गावाची शांती ढळते अशा विषारी प्रचाराहून जे सज्जन आहेत, साधू आहेत, नीतिमान आहेत, त्यांनी आपले प्रचार तंत्र हे त्यांच्यापेक्षाही कसे श्रेष्ठ होईल? आपण शेरावर मोर होऊन कशा प्रकारे लोकांसमोर आपली मते सादर करून ती किती योग्य आहे हे कसे पटवून देऊ? यासाठी उच्च कोटीचा प्रचार करणे गरजेचे आहे. हे काम केवळ कळवळा असणारा प्रचारकच आपले स्वतःचे अंतःकरणापासून प्रचार करू शकतो. त्यामुळे उत्तम प्रचारक असेल तर आदर्श गाम निर्माण व्हायला काहीच अडचण येत नाही. जसे राणीमाशी एखाद्या झाडावर बसली की तेथे मधमाशा आपोआपच येतात आणि पोळे तयार होते, तसाच आदर्श प्रचारक असेल तर आपोआपच कार्यकर्ते गोळा होतात आणि संघटना मजबूत व्हायला मदत होते, गाव सुधारायला मदत होते. यावर श्रोते विचारतात की प्रचारकाची लक्षणे कशी असावीत, हे कृपया आम्हाला मार्गदर्शन करावे. प्रचारकाचे वर्तन कैसे, राहणी स्वभाव भाषण कैसे, ध्येय धोरण साधन कैसे गावासाठी, याची उत्तरे श्रवणी ऐका. जे जे गुण व्हावेत प्रचारका ते अंगी बांधता सुधारील लोका कोणीही सहज.
गावाचे भवितव्य कराया उज्ज्वल, पाहिजे प्रचारक शक्ती प्रबल, प्रचारका अंगी पाहिजे शील सत्य चारित्र्य नम्रता। प्रचारकाची मुख्य लक्षणे सत्य वाचुनी कार्य करणे, आत्मशुद्धीने गाव सुधारणे गवसे तया। त्यासी सत्तेची नाही चाळ, नसे धनाचा मोहद्वाड, आत्मप्रेमाचा झरा अखंड वळवी मना। प्रचारक स्वभावाचा सरळ, वाईट मनोवृत्तीचा काळ, अंतःकरण पाण्याहुनी निर्मळ अहिंसक। बोलण्यात राही निर्भय, कष्ट करण्यातही पुढेच पाय, वागणूक तरी आदर्श राहे प्रचारकाची। प्रचारकाची दिनचर्या वेळ जराही न घालवी वाया, जे जे शोभे सेवेच्या कार्या ते ते करी सर्वही। नेत्रितयाच्या सात्विक तेज बोलण्यात भरले असे ओज, राहणीत वैराग्य त्याग सहज प्रचारकाच्या। पिकलिया फळाचे देठ तुटले तैसे प्रचारकाचे मन झाले, आसक्ती विषय सर्व गेले इंद्रियांचे। इंद्रियासी नुरली उर्मी सर्व उन्मुख सेवा करमी, पावसाळा हिवाळा गरमी सारखीच त्यासी। परी उदासन असे प्रचारकाची मती, नेहमी दिसेल हसरी मूर्ती, सदा कार्य करावयाची स्फूर्ती स्फुरली दिसे। कधी न करी चिडचिड, कोसळो का आपत्तीचा पहाड, श्रम करोणी जीवा पाड, लोक लावी सन्मार्गी। प्रचारकासी उरले नाही घर, सर्वची घरे त्याची माहेर, सर्वजन ह्याची त्याचे गोत्र विश्वा माझी। नाही सत्तेचे प्रलोभन, प्रतिष्ठेचेही कुठले भान, आपणासाठी न मागे धन रेंगाळोनी कोणा। सत्कार्यासाठी पाठी लागे, धन जमीन मान मागे, सर्वस्व मागे प्राण मागे न संकोचता। आपणासाठी काहीच नाही, जे करील ते सर्वांचे पाही, प्राण तोही अर्पावा ही भावना सेवेसाठी। सर्व करणे सर्वांसाठी, आत्म्यासाठी देवासाठी, बांधावाया मनुष्यत्वाच्या गाठी समाधाने। त्यासी एकची वासन उरली, जनता पाहिजे सुखे सुधारली, मानवांची दयना गेली पाहिजे पळोनिया। सर्वांची प्रार्थना व्हावी एक, मानवाचा व्यवहार मानवापूरक, राहणी सर्वांची समान सात्विक सर्वांसाठी, याचसाठी आटाआटी करावाया पडतो संकष्टी। प्राण तोही अर्पावा शेवटी वाटे त्यासी, ही भूमिका साधू संतांची, हीच साधने प्रचारकांची। प्रचाराचा कळस सत्यची संतपण, खरे प्रचारक साधू संत त्यांनीच कळविला जगाचा हेत। सत्य काय काय असत्य जगा माझी, तेथूनच प्रचारकांची निर्मिती। प्रचारक सत्य समजावून घेती, शंका समाधान ऐकती मन लावून। जयाक्षणी बोध झाला अंतकरणी स्फुरू लागला, त्यासी अभ्यासाने चांगला बळकट करीती सत्संगी। करीती मग पुढे तैसेची होय मती, मनन करोनी आत्मसात करीती मग पुढे तैसेची होय मती। एकदा वाणी रंगला सुमती, सरळ झाले मापतीचे, उत्तम पुरुषाने कान फुंकले, समजा त्याने मंत्रची घेतले। मग वारिया परी प्रचार चाले प्रचारकाचा, प्रचारक प्रचारानेच प्रचार करी, त्याचे माप चाले वाऱ्यावरी। वाहन पोचण्याचे अगोदरी प्रचार धावे तयाचा, जो जो कोणी जिकडे भेटला त्यास आपुले सांगत सुटला। पाहण्याची नाही मेघा परी त्याला, घेतो कोणी की नाही फाटका तुटका कोणी दिसो, गरीब अमीर कोणी असो, विद्वान शिक्षित हसो रुसो, प्रचार त्याचा बंद नाही। कोणी असो कोण्या पंथाचा, आधार देई त्यासीच त्याचा, ओघ चालला प्रचाराचा खळगे भरीत दिसती ते। जरा मुखवटा डोळ्यांनी पाहिला, वाचा फुटली प्रचारकाला, राघू परी बोलत सुटला, होय नव्हे सर्व काही, लोकांनी जरी थांब म्हटले तरी याचे कार्य झाले। जरा वेळाने पुन्हा चाले रस्ता करीत शब्दगंगा, प्रचारकाचे बोलत तो वादी अचूक धरुणी संशया छेदी। टोचक नसताही मर्मभेदी सरळ हृदयाचे, कोणी विरोधक शिव्या देई, हसुनी त्याचे शब्द साही, गोड बोलूनी समजावीत जाई आपुले म्हणणे। सहनशीलताची त्याचे ब्रीद, कधी तोंडी न ये अपशब्द, जरी झाला वाद विवाद तरी गांभीर्य असी न सोडी, कोणासी हटन बोलता अंगी ठेवोनी सहनशीलता। आपुले तत्व बोलता चालता, समजावोनी दे प्रचार कर, गोड बोलूनी मना वळवी, गावाच्या सेवा लागी अनंत प्रकारे वृत्ती वरवी, करोनी सोडी बिघडलेले घर सुधरवी, फाटाफूट तेथे संगती जुळवी, निर्दयासी ही दया उपजवी नाना प्रयत्न। प्रचारकाची यज्ञ साधना सांगताची न एक कोणा, नाना प्रकार नाना योजना प्रचारकापाशी। कोठे भजनातून प्रचार करी, कोठे प्रार्थना करून काने भरी, कोठे कथा सांगून मनासी सावरी प्रचारक, कोठे कीर्तन प्रवचन करी, तुंबडी पोवाडे नाना परी। यात्रा उत्सव हाती धरी प्रचारक,
कोठे उद्योगातून हात घाली, कोठे कलारंजनाने जनता वेधली, मनोरंजनातून ही चाली चालावी कोठे, कोठे व्यायामातून स्फूर्ती भरली, कोठे पार्टीत ही सभा रंगली, कोठे लग्नातून सुरुवात केली पाहिजे त्याने, कोठे जन्मतिथी पुण्यतिथी मौजी बंधने ही न ठेवे रीती, जैसी वेळ पडे प्रचारकाप्रती सर्व करी स्वभावे, कोठे शिंपियाचे दुकानी कोठे नहवियाचे सलुनी, ओटी चोहटी चहू कोणी प्रचार चाले, हाटी बाजारी त्याची करी तमाशी ही तेच बोले वैखरी, प्रचारकाची ऐसी बावरी जिव्हा असे कोठे आईबापाशी बैसे त्याने घरातील वळवी माणसे, काय मार्गाने प्रचारक घुसे हे तो सांगता नये कोणा, कामातून गाण्यातून हसण्यातून व्यसनातून चालता बोलता प्रचारवाणी रंगे त्याची, प्रचारक असे बालकात बालक तरुणासी शोधाया तरुण सम्यक, वृद्धासी द्यावया अनुभव तात्विक त्याचे पाशी, मुलात जाऊनी सेवा वाढवी मुली माझी कला उपजवी, तरुण तरुणी दोघा तेही लावी गाव सेवेला, व्यसनाधीनाची धरी संगती परिनीट करावाया त्याची मती, डावन चुके कल्पांती प्रचारकाचा नाना कला त्याचे अंगी, जैसी वेळ पडे प्रसंगी रंगवी नाना साधन रंगी प्रचार आपुला, तारतम्य ठेवणी अंतरी गोड बोलूनी प्रचार करी, वाटे टाकली मोहनी वरी गावावरी प्रचारकाने, तो प्रचारक आवडे सर्वांच्या मनी त्यासी भगताची पडे मोहिनी, लोक धावती बोलता क्षणी कार्य कराया गावाचे, हा हा म्हणता गावात फिरला सवे लोकांचा थवा घेऊनही आला, सांगेल तैसे करू लागला प्रचारक त्यासी, ऐसा प्रचारक जादूगार त्याच्या मुठीत जनसागर, नव्या सृष्टीचा कारागीर साधा सुधा, प्रचारक सर्वांशी बोलणी पुरे ज्ञान अंगी त्याच्या संचरे, रोमा रोमात वैराग्य अंकुरे दिसती तयाच्या, म्हणून असे आकर्षण लोक धावूनी येती पक्षा समान, करावाया गाव स्वयंपूर्ण प्रचारकची पाहिजे, त्याचे अंगी महान निश्चय जे संकल्पील घेईल ठाय, नाना करोणी उपाय साधील त्यासी, त्याचा प्रचार महाप्रबल चालतसे सर्वस्पर्शी सर्वकाल, प्रचाराविन एकही बोल न घे त्याचा, काय करावे ह्याची बोलणे न करावे ते काहीच न जाणे, नाही हे बोलण्याची उणे त्याच्या जीवनकोशी, काय नाही आमच्या गावी त्यासी ही वंदताच कळावी, हाती घेता करुणी दावी पुरतीच त्याची, नसेल ते उभे करी लोकजीवनाची कला कुसरी, चेतना जीवा जीवात भरी सत्कार्यांची, ज्याचा प्रचार हाती धरला समजोनी जावे पूर्ण केला, नाही तरी आपणची मेला समजावा प्रचारक, म्हणूनही बोललो गावचे अधिष्ठान प्रथम पाहिजे प्रचारक महान, जी जी असेल ती उनीव भरवण काढावया गावचे, सारांशक प्रचारक ज्या गावी तेथे दुसरी पंढरीच जाणावी, जना मना पाशानं नाचवी आनंदाने असे प्रचारक निवडा गावी, मग गाव नांदेल वैभवी, सेवा मंडळे स्थापनी द्यावी सेवेसाठी, ऐसे गाव ज्यांनी केले त्याची कीर्तिवंत होती भले, म्हणूनही पाहिजे आरंभिले प्रचारकार्य, त्यासाठी पुन्हा पुन्हा बोललो प्रचारक करावयाशी लागलो, प्रचारकान करवी झालो दास सर्व लोकांचा, निश्चय ग्राम निर्मावया प्रचारक हाची मुख्य पाया, ग्रामगीताही याच कार्या निर्माण केली तुकड्या म्हणे, इति श्री ग्रामगीता ग्रंथ गुरुशास्त्र स्वानुभाव संमत कथिला प्रचार महिमा येथ आठवा अध्याय संपूर्ण, सद्गुरुनाथ महाराज की जय। भिक्षून धर्मवाद विवादात नाही तो प्रत्यक्ष वागणुकीत आहे, आधी स्वतः त्याचा आचार करा नी मग गावोगावी दारोदारी फिरून लोकात त्याचा प्रचार करा, सगळीकडे सुखशांतीची एक लाट पसरून जाऊ द्या, भगवान गौतम बुद्ध। सद्गुरुनाथ महाराज की जय।